अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। उत्तर प्रदेश येथील लखीमपूर हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला संपूर्ण महाराष्ट्रात योग्य प्रतिसाद देण्यात आला असून जामनेर शहरात देखील महाविकास आघाडीतर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला। जामनेर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी महाविकास आघाडीने पुकारलेल्या या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला। शहरातील सर्व हॉटेल्स, टपरीधारक, सर्व प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवण्यात आली होती। जामनेर शहरातच नव्हे तर जामनेर तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये आज दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला होता। लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद पुकारलेला होता आणि आघाडीच्या सर्व पक्षामध्ये जे आघाडी सामील आहेत त्या सर्व पक्षाने या ठिकाणी व्यापारी संकुलने ही बंद करण्यासाठी आवाहन केले होते। त्याचबरोबर या ठिकाणी नगरपालिका चौक या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला होता। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।